नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो तुम्हा सर्वांना मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्यानिमित्त मित्रांनो मी काहीतरी एक घ्यायला चाललोय. तुम्हाला कळेल ती वस्तू कोणती एक आहे, आपल्याला तिकडेच जायचं आहे. चला शोरूम आहे आणि गाडी आपल्याला खाली भेटणार आहे, आपण तिकडे जायचं. चला मित्रांनो गाडी यायला लागली, तिथं काम यायला गेली. मला दाखवतो कोणती गाडी आणि कोणता कलर आहे. तिसरा ग्रीन टावर ब्लिंकिंग करायला लागला की गाडी चार्जिंगला लावायची. ग्रीन वर नाही लावली तर रेड वर गाडी चालणार. रेड वर गाडी चालू झाली 4 ते 5 किलोमीटर जाते. 5 किलोमीटर वर गाडी बंद करणार. बॅटरी जर बंद पडली बॅटरी झिरोला जाते. झिरोला गेली तर बॅटरी घरात चार्जिंगला लागणार नाही, बॅटरी आणावी लागणार. त्यामुळे तुम्ही इथंच काळजी घ्यायची की इथं आली की गाडी चार्जिंग लावली. आता या दोघांच्या मध्ये इथं लाईन दाखवते, सिग्नल दाखवते कशामुळे गाडी बंद पडली आहे ते दाखवतो. पहिलं आहे की एम आय, एम म्हणजे मोटरमुळे गाडी तुमची बंद पडली. दुसरा आहे ते ॲक्सिलर मोडचा आहे. तिसरं ई सी यू म्हणजे कंट्रोलर दिलेलं आहे सीटच्या खाली. आणि चौथा आहे तो ब्रेक आहे. चार सिग्नलमुळे आपली गाडी बंद पडते. पार्किंगला इथं पार्किंग दाबलं 0-0 येते, गाडी सेकंड गिअरला गाडी जाते ऑटोमॅटिक. ॲक्सिलर दिला गाडी स्टार्ट झाली. सेकंड गिअरचं स्पीड आहे 40-45, त्याच्यावर गाडी पळत नाही. जर स्पीड पाहिजे असेल तर इथं पुश बटन दिलेलं आहे गिअर चेंज करायला. तिसरा गिअर आहे. चौथाचं स्पीड आहे 60-60 वर गाडी पळत नाही. गाडी बंद, हँडल लॉक सेल, पेट्रोल गाडी घेत आपल्या. पार्किंग लाईट अप डिपर इंडिकेटर हॉर्न. मी तुम्हाला गिअर चेंज करायला आणि हा इमर्जन्सी बटन आहे. बॅटरी फुल चार्ज आहे पण गाडी बंद पडणार. तर तुम्ही बटन दाबून 10 ते 12 किलोमीटर गाडी घरी नेऊन जाऊ शकता. इथं चेस नंबर आहे. इथं मोबाईल चार्जर आहे, USB मोबाईल चार्जर. 2 चाव्या 2 रिमोट. रिमोटचं पहिलं बटन आहे अनलॉक. अनलॉक दाबलं 1 मिनटापर्यंत तो पुश बटन मध्ये. तुम्ही पुशवर गाडी स्टार्ट करू शकता. चावी लावायची गरज नाही तुम्हाला. गाडी स्टार्ट झाली. बंद करताना डायरेक्ट पुशवर गाडी बंद. 1 मिनटासाठी, 1 मिनटानंतर जर पुश केलं तर गाडी चालू होणार नाही. दुसरा आहे सेंटर लॉक. लॉक करून ठेवली असेल पार्किंगला. चावी दुसऱ्याने जरी लावली किंवा तुम्ही लावली तर गाडी बजर देणार आणि मागला टायर लॉक होणार. जोपर्यंत तुम्ही अनलॉक दाबत नाही तोपर्यंत हा बजर वाजत राहणार. तिसरा आहे तुम्हाला पार्किंगमध्ये गाडी कुठं लावल्या शोधण्यासाठी अनलॉक. आणि चौथा आहे 2 वेळा दाबले की रिमोटवर गाडी स्टार्ट झाली. चावी लावायची गरज नाही. बंद करताना अनलॉक. हा चार्जर आहे. हात लगाय ते रेग्युलर आपल्या घरात आणि हा डायरेक्ट गाडीला इथं कनेक्ट होतो. हा पहिल्यांदा मेन सॉनलाईट लागेल रेड आणि इथून स्टार्ट होईल 25%, 50%, 75%, 100%. ज्यावेळी फुल चार्जर चार लाईटा लागू राहणार आणि चार्जर बंद पडणार. 4 तासात बॅटरी फुल चार्ज होते आपली. बॅटरी बाहेर काढताना MCB ऑफ करा. दोन्हीकडे 2 खेचा
बॅटरी उचलून डायरेक्ट घरात नेऊन चार्ज करू शकता. इथं बॅटरीला चार्जिंग पॉईंट आहे, बसत आलो नुसतं प्रेस आहे. हा समजा पार्किंगला तुमची सोय नाही तर तुम्ही घरात नेऊन चार्ज करू शकता. एम सी बी ऑन केला गाडी स्टार्ट, ही फर्स्ट एड टूल किट आणि हा चार्जर. गाडी स्टार्ट होणार नाही, गाडी वॉश करताना ॲक्सिलेटरवरती जास्त पाणी मारेल आणि मागल्या चाकावरती, आणि बॅटरी शक्यतो बॅटरी बाहेर काढून वॉश करा. बॅटरी जर पाणी सापडलं तर वॉरंटी भेटणार नाही. किंवा 2 ते 2500 किलोमीटर, ज्याचं रनिंग जास्त आहे त्यांनी रनिंगवर याचं, ज्याचं रनिंग कमी आहे त्यांनी किलो दिवसावरती याचं. सेकंड सर्व्हिसिंग आहे 2 मिनिटं, 4500 ते 5000 3 महिन्याला, आणि तिसरा आहे 7 ते 7500 6 महिन्याला. ज्याचं रनिंग जास्त आहे आणि किलोमीटर, ज्याचं रनिंग कमी आहे त्यानं दिवसावरती. वॉरंटी इथं लिहून दिलेली आहे पुस्तकात. मोटरला 30 महिने वॉरंटी आहे, कंट्रोलरला 24 महिने, बॅटरीला 36 महिने, चार्जरला 1 वर्ष. त्याच्या व्यतिरिक्त वॉरंटी कशाला येत नाही. तर मग मी जे पाय टेकन झाले मम्मीला आता टेन्शन आले. किती दिवस शिकायला लागणार? 8 दिवस. जमणार गाडी घेऊन कसं वाटत? दुसरं स्वप्न पूर्ण झालं का? असे अजून मम्मी जे बरीच स्वप्न आहेत. 3 hours later. नमस्कार मित्र, मी तुम्हाला त्याचा आज मी थोडक्यात माहिती देणार आहे. मेन म्हणजे मित्रांनो, ही गाडी विदाउट पेट्रोल आहे आणि एकदा चार्ज केल्यानंतर 100 किलोमीटर जाते. दिवसापासून मित्रांनो गाडी घ्यायची होती आणि बोललो आज गुढी पाडवा आहे, गुढी पाडव्याला गाडी घेऊया. पण दिवस पण चांगला आहे, मित्रांनो मी गाडी घेतली आणि तुम्हाला मी अजून बरंच यात काय काय ते दाखवतो. मित्रांनो या गाडीमध्ये चार्जिंग सॉकेट पण आहे, आपण बाहेर गेलो आपली मोजी बॅटरी डाऊन असेल तर आपण चार्जिंग पण लावू शकतो. तर मित्रांनो फर्स्ट म्हणजे गाडी चालू केल्यानंतर गाडी पार्किंग मोडमधून काढायची, काढल्यानंतर मित्रांनो काही दुसऱ्या गेअरमध्ये गाडी आहे. मित्रांनो या गाडीचं स्टार्टर बिटर काही नाही आहेत, गाडी रेस जर नॉर्मल केली तर सुद्धा गाडी अशी पिकअप घेते. आणि मित्रांनो आपली जर गाडी पार्किंगमध्ये असेल आणि आपल्याला जर घावत नसेल तर मित्रांनो इथे रिमोटवर आपण आपली गाडी हुडकू शकतो. इथे एक बटन आहे व्हॉल्यूमचं, तर आपण हे दाबल्यानंतर गाडी आपली रेग्युलर आवाज करत राहणार. मित्रांनो या गाडीमुळे पोल्युशन पण होत नाही, म्हणून मित्रांनो मी गाडी घेतली. मित्रांनो आम्हाला काय गावलंय बघा, खारुत आहे.
मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असंच मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहील. तुम्ही स्टे ट्यून्ड. गुड बाय.